कर्जत मध्ये राबवण्यात येणाऱ्या श्रमदानातून स्वच्छता अभियानात आमदार रोहित पवार यांनी सहभाग नोंदवला. पवार यांनी स्वतः बाजार समिती परिसरात श्रमदान केलं. स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत कर्जत शहरात 71 दिवस श्रमदान अभियान राबवण्यात आलं. 71व्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यामध्ये आमदार रोहित दादा पवार सहभागी झाले होते. त्यांनी एक तास श्रमदान करून स्वच्छता केली. बाजार समिती तालुक्याची कामधेनू ठरू शकते या संस्थेच्या उत्कर्षासाठी योग्य ती कार्यवाही करू अशी ग्वाही आमदार पवार यांनी दिली. आज कर्जत शहरामध्ये इथं असणाऱ्या सर्व सामाजिक संघटनेच्या मदतीने जे श्रमदान होत आहे त्याचा आज 71वा दिवस गेले. 71 दिवस सर्व संघटना एकत्रित येऊन आपलं कर्जत शहर हे देशामध्ये आणि राज्यामध्ये स्वच्छतेच्या बाबतीत एक नंबरला कसं येईल यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. याच्यासाठी उपजिल्हा रुग्णालय असेल, बस स्टँड असेल, तिथं असणारा वेगवेगळ्या शाळा कॉलेजेस असतील अशा सर्व ठिकाणी जाऊन स्वच्छता करतायत. आज आम्ही सर्वजण मार्केट कमिटीमध्ये येऊन इथं असणारा जो कचरा आहे आणि कचरा उचलत असताना हे सर्व सामाजिक कार्यकर्ते फक्त आजचा कचरा उचलतात असं नाही. जर तुम्ही कुणीतरी जर कर्जत शहराच्या बाहेर एक ठिकाण आहे तिथं सगळा कचरा टाकला आहे तिथं जर जाऊन बघितलं तर 10-10 वर्ष 9-9 वर्षाचा कचरा जो शहरामध्ये ठिकठिकाणी कुजत होता असा कचरासुद्धा या सामाजिक कार्यकर्त्यांनी उचलला. तो उचलून स्वतःच्या हाताली उचलून त्या ठिकाणी तो त्या परिसरामध्ये घेऊन ठेवला. हे खूप चांगलं काम आहे, तसं सोपं काम. पण जेव्हा लोक आपल्या मोठ्या कुटुंबासाठी म्हणजे आपल्या शहरासाठी स्वच्छतेसाठी आरोग्यासाठी एकत्रित येतात तेव्हा क्रांती ही घडत असते. आणि या कर्जत शहरामध्ये इथं असणाऱ्या लोकांनी क्रांती घडवली आपण सर्वजण बघतोय आणि विश्वास आहे लोकप्रतिनिधी म्हणून मी सुद्धा त्यांच्यासारखाच एक कार्यकर्ता आहे की एवढा कष्ट जर हे सर्व लोक घेत असतील तर लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सुद्धा कमी पडणार नाही. आणि जेव्हा सगळी ताकद एकत्रित येईल तेव्हा आपल्या या शहराला एक नंबर मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही शेवटपर्यंत त्यासाठी प्रयत्नशील राहू. अधिकारी सहकार्य करतात, CO सहकार्य करतात, इतर विभागाचे अधिकारी असतील सर्व लोक त्या ठिकाणी सहकार्य करतात. आता येत्या काळामध्येच एक मोठी मोहीम इथं असणारे लोक हाती घेतील आणि आपल्या गावाला शहराला एक नंबरचं पारितोषिक हे मिळवतील असा विश्वास माझ्यासारखं वाटतो. कर्जत शहरात गेली 70 दिवस राबवलेल्या स्वच्छता मोहिमेचं आमदार पवार यांनी कौतुक केलं. या श्रमदानात विविध संस्था, सामाजिक कार्यकर्ते तसेच कर्जतकर उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून शहराचा कायापालट करतायत. प्रतिनिधी आशिष बोरा, महानगर न्यूज ब्युरो, कर्जत.